काय ते नेमकं? हे छोटी दुधी म्हणतो, हे बर नॅचरली हे मल्चिंग झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी हराळी नाही आहे त्या ठिकाणी हे नॅचरली उगवलंय आणि हे टेम्परेचर मेंटेन करतं ह्याच्यामध्ये झाडाचं. मंडळी नमस्कार. सध्या द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू आहे, पण बाजारामध्ये पाहिजे त्या प्रमाणात द्राक्षाला दर मिळत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. मध्यंतरी गारपीट अवकाळी पाऊस आला, आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकट सुद्धा द्राक्ष बागायतदारांवर कोसळलं, त्यामुळे अक्षरशः बागा काढून टाकण्याच्या अवस्थेमध्ये बहुतांश द्राक्ष उत्पादक शेतकरी आलाय. परंतु अजूनही डॉक्टर बाहुबलीन खारेंसारखे काही ज्येष्ठ शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष पिकामध्ये रमलेले दिसून येत आहे. कारण डॉक्टर बाहुबली खाने काकांनी द्राक्ष पिकामध्ये चांगली किमया केली मंडळी. एकीकडे दर कोसळले, शेतकरी द्राक्ष बाग नको म्हणतोय, पण दुसरीकडे ही बाग मी अजून अनेक वर्ष ठेवणार आणि मी जास्तीत जास्त द्राक्ष शेती करणार असा ध्यास डॉक्टर बाहुबली खाने यांनी घेतलाय. का घेतलाय? कारण त्यांच्या द्राक्षाला त्या ठिकाणी चांगला दर मिळतोय. 60 ते 70 रुपये दरम्यान किलोने त्यांची द्राक्षे विकले जात आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने द्राक्षे पिकवण्याची किमया डॉक्टर खाने काकांनी या ठिकाणी केली. विषमुक्त रासायनमुक्त द्राक्ष खाने काका पिकवत असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठी मागणी आणि निर्मळ ग्राम असलेल्या जैनवाडीमध्ये डॉक्टर खाने काकांना त्यांच्या द्राक्षे बागेला शोधत व्यापारी मंडळी असतील, ग्राहक मंडळी असतील, ते इथं येत आहे आणि जागेवर द्राक्षे विकत घेत आहे. द्राक्षामध्ये गोडीचं प्रमाणही मंडळी भरपूर आहे. शुगर डायबिटीसवाल्यांना ही द्राक्षे चालतात का? आणि सेंद्रिय द्राक्षे खरंच ही काळाची गरज आहे काय? द्राक्षांचे दर कोसळले असताना डॉक्टर खाने काकांच्या द्राक्षाला 60 ते 70 रुपये दर का मिळतोय आणि सगळी किमया नेमकी कशा प्रकारे साधली गेली? 58 वर्ष वय, तरी पण या वयात एखाद्या तरुणाला लाजवेल याप्रमाणे शेती करताय. बागेमध्ये बघितलं, आम्ही आलो तर गुडघ्या एवढं तण होतं. आम्हाला बागेत घुसताना भीती वाटत होती. काकांना आम्ही विचारलं, काका तण एवढे कसं काय? काका म्हणले, माझी सेंद्रिय बाग आहे त्यामुळे मी तण या ठिकाणी ठेवले. बरेचसे प्रश्न आहे, बरेचसे प्रश्नांची उत्तरं आपल्याला डॉक्टर खाने काकांकडे जाणून घ्यायचे. प्रेरणादायी व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. असेच व्हिडिओ तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. काका नमस्कार. नमस्ते. डॉक्टर व्यवसाय तुम्ही इकडे? आयुर्वेदिक शेती करतोय मी. आणि जसं जसं लोकांमध्ये कॅन्सरचे वगैरे असे मोठे मोठे आजार तणनाशकामुळं याच्यामुळं किंवा केमिकलचं जास्त भडेमार केल्यामुळं जे होतोय त्याच्यातून कुठंतरी मुक्तता व्हावी, आपल्या हातून थोडंफार काय त्याच्यामध्ये सुटका होती का हे बघावं म्हणून मी आमचे देशी गाई पालनाचं आमच्या आजोबापासूनचं परंपरा आहे आणि मी तो पाळत आहे. मी देशी गाई 5 गाई आहेत माझ्या, गीर गाई आहेत. पहिल्या खिलार होत्या तांबड्या पांढऱ्या, आता तांबड्या आहेत, एक काळी आहे त्याच्यामध्ये कपिला. तर त्याच्यामधून एक विषमुक्त आणि जे आपण म्हणतो रेसिड्यू फ्री प्लस सेंद्रिय ऑर्गॅनिक सगळ्या पद्धतीनं मी ह्याचे एवढी चविष्ट आणि ब्रिक्स जी आहे ते 25+ ब्रिक्स आहे एवढी गोडी. शुगरवाल्याला काय त्रास होत ना? मला तर माझ्या तर अभ्यासात नाही होत काय. बरं, सुरुवात कशी झाली? किती एकर क्षेत्र हे माझं? साधारण 1.5 एकर क्षेत्र आहे. कधी लागवड केली? हे 5वं पीक आहे ह्याच्यामध्ये. पहिले 1.5-2 वर्ष मी केमिकल मध्ये केलं, खर्च 3-3.5 लाख रुपये यायचा आणि पैसे मात्र व्हायचे 4-5 लाख रुपये. आणि एवढं खर्च जाताना मग काहीच राहत नव्हतं असं ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस हळूहळू मी मग सेंद्रियवर आलो आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं सगळे त्याचा अभ्यास केला. किती सगळं एक क्षेत्र? ही माझं द्राक्षच 1.5 एकर क्षेत्र आहे. कोणती व्हरायटी? ही माणिक चमन व्हरायटी आहे. लागवण कशी आहे? 7-4 लागण केली मी. हा सिंगल वाय वलांडा आहे माझा. ह्याच्यामध्ये लिमिटेड काड्या घेऊन लिमिटेड ह्याच्या काड्या बनवून आपण एकाच बाजूला असं वलांडा आहे ह्याचा. आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. आता तुम्ही रासायनिक करत होता, मग सेंद्रियकडे कधी वळला? मग त्याचा खर्च बघून मी खर्च बघून केमिकलमध्ये जर 3.5-3 लाख रुपये जर खर्च येत असेल आणि उत्पन्न मात्र
तेवढं 17-18 टन 17-16 टन जर होत असेल आणि मग त्यातून 20 रुपयानं 15 रुपयानं जर बाग गेली 30 रुपयानं तर काहीच राहत नव्हतं शिल्लक. आणि मग याच्यातून मी मार्ग काढत रासायनिक आणि पेस्टिसाईडची किमती भरमसाठ आहेत. हे द्राक्ष मी पहिल्या 3-4 वर्ष झाली 70 रुपयेच विकतोय, त्याच्यामध्ये वाढ नाही झालेली, पण केमिकलमध्ये वाढ होत आहे. मग ते त्याच्यामधून गाई गो आधारित सगळे निविष्ठा वापरून 10 ड्रम थेरी वापरून आमचे नानासाहेब कदम समर्थक आहेत सुवर्ण कृषीचे, त्यांच्या संपर्कात आल्यामुळं 10 ड्रम थेरीचा मी अभ्यास केला, प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर हे दुसरं वर्ष आहे मी पूर्णपणे रेसिड्यू फ्री विषमुक्त द्राक्ष पिकू शकतो असे मला गॅरंटी आली. पहिल्या वर्षी किती उत्पन्न निघालं? पहिल्या वर्षी 14 टन उत्पन्न निघालं. दर किती सापडला? दर 70 रुपयेच होता गेल्या वर्षी पण. किती झाले पैसे? मग ते 14-17 बघा की कॅल्क्युलेशन केलं तरी बऱ्यापैकी 8-9 लाख रुपये झाले होते. खर्च किती झाला? खर्च त्यावेळेस 1.25 लाख रुपये झाला फक्त गेल्या वर्षी. हो, रासायनिक पेक्षा तुम्हाला परवडलं? हो, कारण मी सगळ्या निविष्ठा घरीच बनवतो, केमिकल काहीच आणत नाही विकत, शेणखत वापरतो, परत गाईचं गोमूत्र, शेण गोमूत्र, परत तुमचं बेल फळार्क, यम, दशपर्णी, डिकम्पोजर, गोकृप अमृत, अमिल विमिल, परत तुमचं सुडो ट्रायको बॅसिलस हे जीवाणू, एमव्हीबी म्हणजे हर्टिसिलियम बिहेरिया मेट्राजियम ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत कीटकनाशक म्हणून काम करतात हे सगळ्या मी वापरतो. यावर्षी कसं नियोजन आहे, कसं गणित झालं? यावर्षी तर माझा खर्च अजून कमी आला, 70-75 पर्यंतच गेलो मी आणि उत्पन्न पण तेवढंच आहे, 14-15 टन मला 7-8 टन आता गेलेला आहे. दर किती मिळाला? तेवढा 70 रुपयेच किलो ना, जागेवरून माझा काही खर्च नाही त्याच्यामध्ये. मला व्यापार करावाच लागला नाही, मी जातच नाही कुठंच, इथूनच घेऊन जातो. आता सुरुवात कशी असते आता? तुम्ही आता फळ घेता, सुरुवात कशी असते, छाटणी वगैरे? आता हा माल संपल्यानंतर याची एप्रिल छाटणी म्हणजे खरड छाटणी म्हणतो, खरड छाटणी केल्यानंतर हे सगळं शेणखत वगैरे खाली टाकून ह्याला आपण छाटणी केल्यानंतर हे फुटायला सुरुवात होते. फुटायला सुरुवात 6 पानावर आल्यावर ह्याचा एक शेंडा मारायला लागतो, तिथं थांबवून स्टॉपिंग केल्यानंतर ही 6 पानं पक्व होतात चांगली आणि नंतर पुढे अजून 10-12 पानं ठेवतो आम्ही. हे जे आहे बेस आहे हा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण काडी तयार होती आणि ह्याच्यामध्ये मालाची गर्भधारणा वगैरे होती व्यवस्थित. ह्याच्यामध्ये जे जे न्यूट्रिशन लागते आपलं पोषण ते ह्याच्यामध्ये स्प्रे करतो आम्ही, काही वेळी नारळाचं पाणी, दूध फवारतो आम्ही, दूध पण फवारतो आम्ही विक्ससाठी. दूध कुठलं? आपल्या गायचं दूध, गिर गायचं दूध वापर. अजून आणि अशा प्रकारे ती काडीमध्ये घड निर्मिती करून घेतो आम्ही गर्भधारणा व्यवस्थित आणि नंतर मग ऑक्टोबर मध्ये ह्याची छाटणी केली जाते. ड्रीप मध्ये काय काय सोडतो? ड्रीप मधनं ते सगळं वेस्ट डिकम्पोजर गो. कसं प्रमाण कसं आहे ते? 200 लिटर पाण्यासाठी 20 लिटर त्याच्यातून काढून फवारतो. 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर ते काढून सोडतो ड्रीप मधून आणि त्याची 10 ते 5 मिलीनं स्प्रे करतो पर लिटर वरून. आणि पाणी कसं देता मग? पाणी ड्रीपनं देतो आणि उन्हाळ्यात 1-2 पाणी फ्लडनी देतो आणि बाकी सगळं ड्रीपनंच असते. कसं असतं प्रमाण पाणी दिवसाला किती देतो? 3 दिवसाला मी 3 तास सोडतो. 3 दिवसाला तुम्ही रासायनिक करायचे, आता सेंद्रिय करताय, मग बदल झाला असेल पाण्यामध्ये? त्यावेळेस पाणी जास्त सोडायला लागायचं रासायनिक. आता सोडायला लागत नाही पाणी, 3 दिवसाला मी 3 तास सोडतो. आता एवढ्या फळावर आहे तरी सुद्धा 3 दिवसाला 3 तास सोडतोय पाणी. एका झाडाला साधा किती माल राहतो? एका झाडाला साधारण 1700 झाड आहे ती, 10 किलो माल राहतो एका झाडाला. 7-4 अंतर आहे माझं, सिंगल वालांडा याच्यामध्ये. डबल वालांडा पण असतो का? याच्या असतो तो डबल वालांडा असतो केमिकल वाल्यांचा. ते 20-25 टन काढतात माल, पण केमिकल भरपूर वापरून मोठं करायचं, त्याला काय चव नसते काय नसते, त्यामुळे ग्राहक तिकडून वळायला लागला आपल्या ह्याच्याकडे सेंद्रियकडे. याच्यामध्ये आता तुम्ही खत व्यवस्थापन कसं असतं मग? इतर खत काय टाकत नाही? इतर खत काहीच टाकत नाही, सगळं सेंद्रिय शेणखत, स्लरी, जीवामृत वगैरे सगळं. आणि याच्यामध्ये आता माल मग कमी निघतो का? असं म्हणतात की रासायनिक मध्ये माल भरपूर निघतो, एव्हरेज कमी निघतो, जास्त निघतो रासायनिक मध्ये आणि सेंद्रिय मध्ये कमी निघतो म्हणतात. हो की मग मी केमिकल केलं त्यावेळेस माझं 20 टन वगैरे निघालं होतं
आणि आता आमचं जे नैसर्गिक जैविक आहे ह्याच्यामध्ये 14-15-16 टनापर्यंत मी काढतोय माल. मला काय कमी वाटत नाही आणि रेट मात्र इकडे तिप्पट मिळतोय ना. माल कमी निघाला तर तुम्ही रेटमध्ये आपण ते कव्हर करू शकतो. आणि हे एवढं चविष्ट असल्यामुळं लोक एका वेळी जर ह्यांनी खाल्ली द्राक्षे ही एका ग्राहकाने तर पुढच्या वर्षी आमची द्राक्षे यायची वाट बघत थांबतो आणि नंतरच खातो ना. बाहेरचे द्राक्षे घेत नाहीये तो खात नाहीये एवढी चव आहे याच्यामध्ये. आता तुम्ही डॉक्टर आहे, आयुर्वेदिकचा अभ्यास तुम्ही करता, सेंद्रिय शेती काळाची गरज वाटते तुम्हाला? गॅरंटेड काळाची गरज आहे याच्यामध्ये. जे खाली तणनाशक वगैरे मारतात त्याचे कॅन्सर वगैरे होतो शरीरामध्ये. आहारातून आपले सगळे केमिकल्स जातात ना, तर ते आपण कमीत कमी अजिबात पुढे जाऊ नये असं नियोजन केलंय. आपण तुमच्या बागेत तण पण भरपूर आहे, कशामुळे ठेवले मी काय? आता हे एवढं मोठं टेम्परेचर आहे सर, बागीच्या केमिकलच्या ज्या बागा आहेत त्या पूर्ण झाकलेल्या आहेत, अशा साड्या वगैरे झाकतात, मल्चिंग पेपर झाकतात, त्याला 2-3 लाख रुपये खर्च करतात त्यांनी. माझी कुठे एक साडी नाही काय नाही, एवढ्या ओपनला एवढ्या 42 टेम्परेचरला हे तुम्हाला कुठेही करपलेलं दिसत नाही किंवा कुठलाही माल हा झाला क्रॅक झाला नाही किंवा डॅमेज झाला नाही. तर हे ज्या जागेवर बेदान व्हायला लागला, हे जे 1.5 महिना माझं हार्वेस्टिंग चालू आहे, 1.5 महिना मी ग्राहकाला द्राक्षे देतोय. 1.5 महिना झालं, 14 मार्चला मी चालू केलं होतं, उद्या 30 तारखेपर्यंत माझं अजून चालू आहे हार्वेस्टिंग. आणि राहिलेला माल हा विषमुक्त बेदाना करणार आहे मी. साधारण 1-2 टन बेदाना अपेक्षित आहे मला, विषमुक्त बेदाना. हो, तो पण आमचा 300 रुपये किलोने माझ्या घेऊन जातात लोक. 300 रुपये किलो? हो. म्हणजे जे द्राक्ष उत्पादक शेतकरी दर पडल्यामुळे निराश आहेत, निराश अवस्थेमध्ये गेले, तशांसाठी तुम्ही प्रेरणा आहे की? हो. आणि त्यांनी काय करायला पाहिजे, खर्च कमी करायला पाहिजे, वाढता खर्च. आणि जेवढं तुम्हाला नैसर्गिकपणे झाडाला जपता येईल आणि ह्याचं लाईफ सुद्धा आपण वाढवतोय ह्याच्यामध्ये, अतिरेक करत नाही कुठल्याही गोष्टीचा, त्यामुळे हे आनंदाने डोलतंय बाग. आता किती वर्ष बाग पुढे चालणार कंटिन्यू? माझी जवळजवळ अजून ही आता 5वं पीक आहे, 6 वर्ष बागेला झाली, अजून 10-15 वर्ष काही होत नाही बागेला. तुम्हाला कुठं सुद्धा डेड आर्म वगैरे दिसत नाही, कुठं कमी झालेलं दिसत नाही. आता याच्यावर सेंद्रियमुळे रोगराई कमी झाली असेल की? फारच कमी झाली. मी सांगतो काय, गेल्या वर्षी मला 1.25 लाख खर्च आला होता, यावेळेस 75 च्या आसपास आहे. मी अजून कॅल्क्युलेशन केलं नाही सर मी, तर मला एवढं आनंद होतो याच्यामध्ये विषमुक्त ग्राहकाला देण्यामध्ये. खुशी खुशीनं लोक येऊन बागेतून फिरवून मनसोक्त खाऊन घेऊन जावा म्हणतो मी, आणि येतात लोक रोज. आता याला रोग कुठले असतात प्रामुख्याने? ह्याच्यामध्ये रोग हा डावणी असतो, भुई असते, मिलीबग असते, आणि बाकीच मग काय विशेष नाही. बाकी करपा भुरी छाटणीचं काय वेगळं टेक्निक असतं का? छाटणी रेग्युलर सगळ्या सारखी, कोणत्या महिन्यात वगैरे काय तसं काय असतं का? याच्यामध्ये आता जी म्हणतो खरड छाटणी ती एप्रिलच्या मध्ये असते दरम्यान, आणि हार्वेस्टिंग म्हणजे फळाचं जे असते ते ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये करतात छाटणी. एका घडाचं वजन, आता घड पण आपण बघितले चांगले दिसत आहे, किती वजन असेल साधारण एका घडा? साधारण 1-1.25 किलो पर्यंत माझा घड निघतोय. आज तुमची द्राक्ष ही विषमुक्त द्राक्ष कुठे कुठे जातात? आता मी गेल्या वर्षी मुंबई पुणे हैदराबादला देत होतो, त्या वर्षी मुंबई पुणे हैदराबादला चालू आहेच आहे, प्लस बेंगलोरला गेले आणि माझी काय दिल्लीला पण गेले द्राक्ष दिल्लीला. हो. आणि हा माझा जी हा माल आहे हा तुमचं टेबलवर आहे असे ओपन मध्ये 1.5 महिना काय होत नाही, याला सडत नाही, नासत नाही, सुरकुत्या पडतील बेदाण्यासारख्या, पण नासत नाही किंवा मनी एक पण सुटत नाही. एवढं दिवस जर हे झालं, दुसरे द्राक्षवालेचे असे खाली पडतात सगळे गळून, बरोबर, पण ही एक सुद्धा गळून किती पण हलवा तुम्ही गळून पडत नाही. एवढं नॅचरलची ही पॉवर आहे, सेंद्रियची ताकद आहे याच्यामध्ये. तुम्ही गोकृपा अमृत वापरतात, ते कसं तयार करत होतो? ते गोकृपा अमृत आम्ही गुजरात मधून आणलेले, 1 बॉटल 1 लिटर विरजण आणले त्याचं, आणि ते 200 लिटर मध्ये 1 लिटर टाकून 2 किलो गुळ टाकतो आणि ते 3-4 दिवस हलवले की तयार होतात. ताक पण काय टाकतात ना? ताक पण 2 लिटर टाकतो त्याच्यामध्ये. देशी गाईचा असेल तर आम्ही टाकतो, म्हणजे आमच्याकडे सगळं देशीच आहे, काय अडचण येत नाही त्याच्यामध्ये. आणि मी बऱ्याच जणांना मोफत दिलेलं आहे तसं, जे येतील त्यांना. तुमचं वय किती? माझं 58 वय. या वयात सुद्धा तुम्ही तरुणांना लाजविल अशी शेती करताय,
तरुण मुले जी नोकरी मागे पळतात काका, त्यांना काय संदेश देणार तुम्ही, काय सल्ला देणार? आता तरुणांनी जर शेती, माझी घरची शेती आहे ही, वडिलांची शेती आहे आणि मला आवड पण आहे आणि आयुर्वेदामधनं हे नवीन नवीन रोग निघायला लागले, ते इम्युनिटी कमी हो आमचे हो लोकांमध्ये, ह्या कोरोना पिरियड मध्ये तर बऱ्याच जणांची इम्युनिटी कमी झाली, तर ह्याच्यामध्ये पौष्टिक जर न्यूट्रिशियस अन्न आहारामधून जर जात असेल तर हे ह्याच्यापेक्षा वेगळं पुण्य काही नाही. तरुणांना काय संदेश देणार? तरुणांनी जर शेती त्यांच्याकडे असेल तर ती केली पाहिजे आणि कमी खर्चामध्ये केली पाहिजे आणि मन लावून केलं तर ह्याच्यामध्ये काही कमी पडत नाहीये. तुम्ही आता रासायनिक पण करायची आणि सेंद्रिय पण करताय, द्राक्ष शेतीमध्ये सध्या काय आव्हान वाटतं तुम्हाला? आव्हान म्हणजे हे वाढत्या पेस्टिसाईडच्या किमती ज्या आहेत त्या भरमसाठ झाल्या आहेत, त्यामुळं केमिकलची शेती पुरवडतच नाहीये. त्याच्यामध्ये कुठंतरी जाऊन आपल्याला ऑर्गॅनिकवर, सेंद्रियवर, नैसर्गिकवर आलं पाहिजे आणि तरच तो माणूस द्राक्ष बागांमध्ये टिकू शकेल. तुम्ही आता काळजी काय घेता याच्यासाठी, एवढा माल पिकवण्यासाठी? आता ह्याची काळजी, बाकीचं मी केमिकल वगैरे कुठलं दुकानातलं काहीच आणत नाही आहे, हे घरी सगळ्या निविष्ठा तयार करतो. काय काय जण म्हणतात एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची बाग 10 एकर 20 एकर आहे तर आम्हाला एवढं करू शकणार, बरोबर, काहीच अडचण नाही. 10 ड्रम थेरी, मंगेश भास्कर सरांची जी 10 ड्रम थेरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर 10-15 ड्रम जर उभा केले तर तुम्हाला काहीच अडचण नाही, तुम्हाला लाखाच्या आत खर्च येतो, लाखाच्या पुढे जातच नाही आणि ते पुरवडते आणि झाड सशक्त होतात, इम्युनिटी वाढते त्याच्यामध्ये, त्यामुळे रोगाला बळी पडत नाहीत अजिबात. सध्या दर पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी, तुम्हाला दर मिळाला ती गोष्ट वेगळी, पण सरासरी सर्वसामान्य द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय दर पडल्यामुळे, कवडीमोल दराने त्याला द्राक्ष विकावं लागतं, बरोबर. मग तुम्हाला अनुभव भरपूर आहे, सरकारकडनं काय किती दराची अपेक्षा करताय तुम्ही? आता ह्याच्यामध्ये केमिकल मध्ये त्यांना जवळजवळ 1 किलोला 22-25 रुपये खर्च येतोय 1 किलो बनवायसाठी, तर साधारण 50 रुपयाच्या पुढे जर केमिकलला दर पाहिजे आणि माझं जी सेंद्रिय आहे, ऑर्गेनिक आहे, विषमुक्त आहे, त्याला मला सजसजी 100 रुपये मिळायला पाहिजे, एवढी क्वालिटी ह्याच्यामध्ये आहे. तरी पण 70 रुपयामध्ये आम्ही समाधानी आहे आणि ग्राहक पण समाधानी आहे, त्याच्यामुळे आनंदी खुश आहे. तर मंडळी, आपण पाहिलं असेल डॉक्टर खानेकाकांनी या ठिकाणी सांगितलं सेंद्रिय शेती ही काळाची गरज का आहे ते त्यांनी सांगितलं. सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी दर पडल्यामुळे अडचणीत आहे, त्यामुळे मायबाप सरकारकडे त्यांनी थोडीशी एक विनंती केली, एक अपेक्षा व्यक्त केली, केमिकलला त्या ठिकाणी साधारण 50 रुपयाच्या पुढे आणि सेंद्रिय द्राक्षांना 100 रुपयाच्या पुढे दर देण्याचं धाडस मायबाप सरकारने दाखवलं तर द्राक्ष उत्पादक शेतकरी हा नैराश्य अवस्थेमध्ये कधी जाणार नाही, तो जोमाने आपली द्राक्ष बाग पिकवेल आणि समाधानाने शांतपणे झोपू शकेल, एवढी छोटीशी अपेक्षा या काकांनी मायबाप सरकारकडे व्यक्त केली. द्राक्ष शेती ही परवडते, पण ती जर सेंद्रिय केली तर 100% नव्हे तर 1001% परवडते हे डॉक्टर खाने काकांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. असेच व्हिडिओ दररोज पाहिजे असतील आपल्याला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.